नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण. केरळच्या शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश दिल्यानंतर केरळ पोलिसांचा महत्वाचा निर्णय. दर्शनासाठी गर्दी होत असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार. धनगर आरक्षणाबाबत सरकारचे फसवे धोरण. धनगर समाजातील महिलांचा आरोप. सोलापुरात केले अनोखे आंदोलन. प्रेम प्रकरणातून तरुणाचे अपहरण करून केली हत्या. पैठणमधील धक्कादायक घटना. आणि ठिकठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे. याचं औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचं आज लोकार्पण केलंय. पाहूयात हे वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. हा पुतळा अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच आहे. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळ तो उभारण्यात आला आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 10 वाजता या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला. याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सरदार पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देश राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बरीच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली होती. यातच मंदिर भक्तांसाठी खुलं झाल्यामुळे दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी आणि आंदोलकांचा महिलांच्या प्रवेशाला होणारा विरोध या सर्व गोष्टी हाताळताना केरळच्या पोलिसांना नाकी नऊ आले आहेत. याच अनुषंगाने पोलिसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पाहूयात हा रिपोर्ट. मंदिर परिसरात होणारी श्रद्धाळूंची गर्दी आणि हे एकंदर वातावरण पाहता केरळ पोलिसांनी मंगळवारी डिजिटाईज्ड क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीमची सुरुवात करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यंदाच्या वर्षीच ही यंत्रणा लागू होणार आहे. या सेवेअंतर्गत श्रद्धाळू शबरीमला मंदिराला भेट देण्यासाठीची तारीख आणि वेळ निवडू शकणार आहेत. शबरीमला.com या संकेतस्थळावर त्यांना वेळ आणि तारीख आरक्षित करता येणार आहे. दर्शनासाठीची वेळ ठरवण्यासोबतच निलक्कल ते पंबापर्यंतच्या बस प्रवासासाठीच्या तिकिटाचं आरक्षणही याच संकेतस्थळावरून करता येणार आहे. तिकीट आरक्षित केल्यानंतर ते पुढचे 48 तासांसाठी वैध राहणार आहे. पोलीस यंत्रणांकडून विचारात असणाऱ्या या यंत्रणेमुळे येत्या काळात शबरीमला मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनात काही हातभार लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. धनगर आरक्षणाबाबत फसवे धोरण राबवल्याचा आरोप करत राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने बाळा जोजोरे गाण्यातून निषेध करण्यात आला. यावेळी धनगर समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आहे. शासनाने राज्यघटनेप्रमाणे धनगर समाजाला ST चे प्रमाणपत्र लागू करावे आणि समाजाला संविधानाने दिलेला अधिकार द्यावा आणि OBC समाजाची जनगणना करावी यासह इतर मागण्यांसाठी धनगर समाजातील महिलांनी पाळणा आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 रोजी पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन देऊनही कोणत्याच प्रकारची सरकारतर्फे प्रयत्न धनगर समाजाला आरक्षणाबाबत झाल्याचे दिसत नाहीये. याच कारणाने बाळा जोजोरे या गाण्यातून उपहासात्मक निषेधार्थ आंदोलन करून धनगर समाजातील महिलांनी सरकारला झोपवण्याचा इशारा दिला आहे. 2019 केंद्र आणि राज्याच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे आता राजकारणासाठी मागील सरकारप्रमाणे याही सरकारने धनगर समाजाला भावनिकतेवर स्वार करून मतदान लाटण्याचे षड्यंत्र केल्याचे दिसून आल्याने सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे क्रांती सेनेच्या संस्थापक कल्याणी वाघमोडे यांनी सांगितलं आहे.
आज या विठुरायाच्या चरणी आज धनगर बांधव परत एकदा आणि धनगर महिला भगिनी परत एकदा विठुरायाच्या चरणी साकडं घालून आज या फसव्या सरकारचा जे धनगर आरक्षण देण्यामध्ये वेळकाढू धोरण राबवत आहे त्यांचा आम्ही पाळणा आंदोलनातून आज निषेध केला. याच विठुरायाला साकडं घालून 15 जुलै 2014 रोजी जी पदयात्रा बारामतीच्या दिशेने प्रस्थान झाली होती आणि तिथे 29 जुलै 2014 रोजी आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेसचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी येऊन जे आश्वासन दिलं की पहिल्याच कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर आरक्षण लागू करू, त्याची अंमलबजावणी करू. परंतु आज 4-4.5 वर्ष झाले तरी त्यांचा वेळ काढू धोरण राबवण्याचा प्रकार काही संपलेला नाही. TISS टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही संविधानिक संस्था नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो. त्या गोष्टीचा अहवाल आम्हाला मान्य नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी जे घटनेने आम्हाला न्याय हक्क दिला आहे त्याची फक्त सरकारने अंमलबजावणी करावी एवढंच मी या ठिकाणी सांगते. आज हा निषेधात्मक पाळणा आरक्षणाचा आम्ही सरकारसाठी गायला आहे. या पांडुरंग चरणी मी प्रार्थना करते की मुख्यमंत्री महोदयाला आणि या सरकारला लवकरात लवकर सद्बुद्धी देव आणि त्यांनी लवकरात लवकर धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र लागू करावे ही मी त्यांना विनंती करते. अन्यथा येणाऱ्या काळात येणाऱ्या 2 महिन्यात महाराष्ट्रात असा दबाव गट आम्ही निर्माण करू जेणेकरून जसं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार उलथून पाडलं 2014 तसं हे सरकार पण उलथून पाडण्यात धनगर समाज कुठेही कमी पडणार नाही. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे करमाळा. प्रेम प्रकरणातून तरुणाची अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील नानेगाव येथून समोर आली आहे. या हत्येने पैठण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुकाराम बाळासाहेब माने असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. पैठण मधील नानेगाव येथील तुकाराम बाळासाहेब माने या युवकाचे गावातील तरुणाने बहिणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून अपहरण करून ठार मारल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. तुकाराम माने या युवकाचे गुरुवारी रोजी रात्री 9 वाजता गावातील आरोपी असलेल्या अजिनाथ मोरे या युवकाने घरातून बोलवून नेऊन अपहरण केले. तुकाराम बराच वेळ घरी न आल्याने घरच्यांनी तुकारामचा गावात शोध घेतला परंतु तो सापडला नाही. अजिनाथ मोरे सुद्धा गायब असल्याने घरच्यांचा संशय बळावला. यामुळे बाळासाहेब माने यांच्या फिर्यादीवरून अखेर 24 ऑक्टोबर रोजी पाचोड पोलीस ठाण्यात अपहरण केल्याच्या घटनेची नोंद करण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आला. तपासात संशयित असलेला आरोपी अजिनाथ मोरे आणि त्याचा आणखीन एक साथीदार यांना पाचोड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीने तुकाराम मानेची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी एका पडिक विहिरीजवळ धाव घेतली तेव्हा पाण्यात तुकाराम मानेचा तरंगलेला मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी मृतदेह पाहिला तेव्हा एकच खळबळ उडाली. मृतदेह जास्त दिवस विहिरीत राहिल्याने पूर्णपणे कुजला होता. डोक्यावरील पूर्ण केस गळाले होते. मृतदेह बाहेर काढण्यासाठी नांदर येथील तरुणांनी पोलिसांना मदत केली. मृतदेहाचे जागेवरच बालानगर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मणियार यांनी शवविच्छेदन केले. बाळासाहेब माने यांच्या फिर्यादीवरून अजिनाथ भीमराव मोरे आणि गोरख माळी यांच्या विरोधात पाचोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष आणि जळगाव पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 8 किलोमीटरची ही एकता दौड पोलीस मुख्यालयापासून सुरू झाली आणि परत त्याच ठिकाणी संपली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरात राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून एकता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सकाळी पोलीस मुख्यालयापासून गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडला सुरुवात केली. सुमारे 8 किलोमीटर अंतर धावल्यानंतर परत पोलीस मुख्यालयाजवळ या एकता दौडचा समारोप करण्यात आला. अनेक सामाजिक संघटनांनी देखील या दौडमध्ये सहभाग घेतला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मशताब्दी 30 ऑक्टोबर रोजी असून हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी जे योगदान दिले त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी ही एकता दौड आयोजित करण्यात आली होती असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने रन फॉर युनिटी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून
विशेष करून सरदार वल्लभभाई पटेल त्यांना लोहपुरुष म्हणून याचा उल्लेख केला जातो की ज्यांनी देशाच्या एकतेसाठी एकात्मतेसाठी खरं योगदान मोठं या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आज राष्ट्रीय एकता दिवस हा पैलू या ठिकाणी पाळला जातो आहे आणि दोडेगा भारत जुडेगा भारत सर्वांनी पळून धावून रन फॉर युनिटी याचा उल्लेख त्यांनी असा केलेला आहे की एकतेसाठी दौडा एकतेसाठी पळा आणि म्हणून आज सर्व देशभर सकाळपासून सर्वच विशेष करून तरुण असतील आबाल वृद्ध असतील हे पळत आहेत धावत आहेत आणि मला वाटतं हे फक्त एका दिवसासाठी नसावं तर नेहमीसाठी सर्वांनी पळावं आणि यातून भारत जोडावा देश जोडावा सगळ्यांनी एक संघ राहावं यासाठी हे प्रयत्न आहेत. पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी जळगाव. जळगावात दिवसागणिक डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर आता महापालिकेतील अनेक पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर काय उपाययोजना करतील हे पाहणं पुढील काळात औत्सुक्याचं असेल. जळगाव जिल्ह्यासह शहरमध्ये सुद्धा डेंग्यूने गेल्या 3 महिन्यांपासून पाय पसरले आहेत. खासगी रुग्णालयात शेकडोंच्या संख्येने डेंग्यू सदृश्य रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी घाटी रुग्णालयाने आतापर्यंत पाठवलेल्या 297 नमुन्यांपैकी 109 नमुने पॉझिटिव्ह ठरले आहेत. महापौर सोनवणे आणि नगरसेवक या दोघांचे डेंग्यूचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून शहरातील एक खासगी रुग्णालयात दोघांवरही उपचार चालू आहेत. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांना देखील डेंग्यू झाला होता. त्यानंतर मनपा प्रशासन सज्ज होऊन यावर उपाययोजना करेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत होती. परंतु मनपा प्रशासनाचे हे सर्व दावे फोल ठरले आहेत. शहरात डेंग्यूच्या रुग्णांनी 100 पार केली आहे आणि त्याला टाळणे हे आपल्या जनतेचं काम आहे. त्याच्याच बरोबर आपले जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती आणि डासांचं निर्मूलन करणे हे तितकंच महत्वाचं आहे. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे आमचं वैद्यकीय सल्ल्यामध्ये हा पहिला ध्येय असतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सोबत स्थानिक स्वराज्य संस्था सोशल सर्व्हिसेस यांनी स्वच्छता पाळण्याकरता अभियान राबवावे आणि जनता जागृती करावी हे इतकं म्हणणं. आता जळगावमध्ये कलेक्टरला झालाय उपमहापौरला झालाय आपले आमदार जे आहेत राजबाब भोळे त्यांच्या शालकांना देखील झालाय त्या दोघांना देखील माझाच इलाज चालू आहे. आणि तसं पाहिलं तर हा आजार काही असं कोणाला होऊ शकत नाही अशा लाभ नाही. हे लोक चांगल्या ठिकाणी राहत असताना देखील आता डेंग्यू झालेला आहे. याचा अर्थ डास काही झोपडपट्टीत असतात किंवा अस्वच्छतेच्या ठिकाणीच राहतात अशा लाभ नाही. ते कुठेही मॅग्नेट होऊ शकतात आणि कोणालाही आजार होऊ शकतो. आणि डासांपासून सुरक्षित राहावे आता ह्याचे उपचार आपल्याला शाळेपासून शिकवले जातात. मच्छरदाणी झोपणे किंवा मॉस्किटो रिपेलंट लावणे हे सगळं आपण काळजी ह्या पद्धतीची घेऊ शकतो. यावर मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले सत्ताधारी नगरसेवक आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकसूत्रता नाही. 17 कारभारी तयार झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांना प्रशासनावर वचक ठेवता येत नाहीये. त्यामुळे शहराची स्वच्छता नीट होत नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. तसेच सांडपाणी यामुळेही शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. येथे सत्ताधारी सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मोठ्या प्रमाणावर डेंग्यूने थैमान माजवलेलं आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अक्षरशः रेशनच्या दुकानामध्ये ज्या पद्धतीने लोक नंबर लावतात त्या पद्धतीने रांगा लागलेल्या आहेत. काल जळगाव शहराचे उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे त्यांचा मुलगा आणि महापौरांचे बंधू आमदारांचे शालक विश्वनाथ खडके तसेच माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गौरव पाटील यांना सुद्धा डेंग्यू पॉझिटिव्ह आलेलं आहे आणि ते डॉक्टर एजी भंगाळे यांच्या या खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. डेंग्यूच्या संदर्भातील ज्या कठोर उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे होत्या त्या केल्या गेल्या नाही. प्रशासनावरती कुठेही नियंत्रण नाही. ज्या पद्धतीने सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे अशी कुठलीही पद्धत तिथे नाही. 17 कारभारी त्या ठिकाणी तयार झालेले आहे त्यामुळे प्रशासनावर नियंत्रण नाही आणि चुकीच्या गोष्टींनी शहरावर डेंग्यूचं साम्राज्य वाढलेलं आहे. ज्या कठोर उपाययोजना केल्या पाहिजे त्या केल्या जात नाही. त्यामध्ये फॉगिंग मशीन अॅबेट्स हे नुसतं कागदावर आहे. त्याच्यासाठी एक स्वतंत्र पथक फिरतं पथक असलं पाहिजे की खरोखर फॉगिंग मशीन त्या ठिकाणी जाते का नाही जात आहे
याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक असलं पाहिजे आणि कठोर आणि कडक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. मनपा प्रशासनाकडून जरी डेंग्यूच्या नियंत्रणाबाबत उपाययोजना राबवत असल्याचे सांगितले जात असले तरी शहरात जागोजागी कचरा तसेच शहरात सांडपाण्याचा योग्य निवारा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. आम्ही पेपराला वाचलं कलेक्टर साहेबांचे एवढे डेंग्यू मुळे ते आजारी पडलेले, तर आम्ही गरीब लोकांनी कोणाकडे जायचं, कुठून पैसे आणायचे आम्ही एवढे. राजूमामाचे जे नातेवाईक आहे ते पण आजारी पडलेले डेंग्यू मुळे. गरीब लोकांकडे बी लक्ष द्या ना, इकडे हवा फवारणी वगैरे सगळं करा तुम्ही बी. हे गरीब लोकांच्या नाल्या भरताय, एवढे हे चालू आहे, किडे चालू आहे, आळ्या चालू आहे. आम्ही काय करायचं, गरीब लोकांनी कुठे जायचं, कोण मदत करील मग आम्हाला. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. पाणी टंचाई निर्माण झाल्यावर आपली तहान भागवण्यासाठी अनेक जण शासन दरबारी आपलं गऱ्हाणं मांडतात, आंदोलने करतात, मात्र असा मुख्या जनावरांचं काय, त्यांनी आपलं गऱ्हाणं कुणाकडे मांडायचं. पण आपली तहान भागवण्यासाठी एक गाय थेट पंचायत समितीच्या आवारात पोहोचली आहे, पाहुयात ही बातमी. नांदगाव येथील एक गाय तहान लागल्याने पाण्याचा शोध घेऊ लागली, परंतु सध्याच्या स्थितीत नांदगावकरच पाणी विकत घेऊन आपली तहान भागवताना दिसत आहेत. ज्यांना वाचा आहे ते कुठूनही आणि कसेही पाणी उपलब्ध करून आपली तहान भागवतात, परंतु ज्यांच्याकडे वाचाच नाही त्या मुक्या जनावरांकडे तरी कोण बघेल. मला पाणी कुठेतरी भेटलं आणि माझी तहान भागेल या विवंचनेत ही गाय पाण्याचा शोध करत करत नांदगाव पंचायत समितीच्या आवारात पोहोचली आणि तिला आवारातील पाण्याचा बंद अवस्थेतील नळ दिसला. नळ बंद जरी असला तरी तिथे पाणी असेल असा अंदाज घेत ही गोमाता तिथून कसे पाणी काढता येईल याचा शोध घेऊ लागली. तिची ही धरपड काही उपस्थित नागरिक कुतूहलाने बघत होते आणि तिथे उपस्थित एक नागरिक तिच्या मदतीला जाऊन नळ सुरू करून तिला आपल्या ओंजळीत पाणी धरून पाजू लागला. या गायीने हे पाणी पीत आपली तहान भागवली आणि प्रशासनाला या भीषण दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून दिली. रानावनात देखील माझे काही बांधव आहेत, ते पण असेच तहानलेले असतील, त्यांच्या पण तहानेकडे लक्ष द्या, असंच काही सती सांगून गेली असं म्हणाल्यास काही वावग ठरणार नाही. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. जळगाव मधील संत कवरराम नगर मध्ये अमर शहीद संत कवरराम ट्रस्ट आणि पूज्य सिंधी पंचायतच्या वतीने संत कवरराम यांच्या 61व्या वर्षी महोत्सव नुकताच संपन्न झाला. यावेळी अतिशय भक्तिमय वातावरण येथे पाहायला मिळाले आहे. जळगाव येथे सकाळी 5 वाजता पूज्य संत बाबा हरदास राम साहेब, ब्रह्मस्वरूप बाबा गेलाराम साहेब आणि देवरी साहेब यांच्या पंचामृत स्नानाने वर्सी महोत्सवच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी 7 वाजेपासून पाठ साहेब आणि धुनी साहेबाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजता धुळे येथील आर्य समाज मंडळाच्या वतीने विश्वशांतीसाठी यज्ञात वैदिक पद्धतीने हवन करण्यात आले. यावेळी विश्वशांती, सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली गेली. विश्वशांती यज्ञात 10 विवाहित जोडप्यांनी सहभागी होत हवन केले. वर्सी महोत्सवादरम्यान सर्व सिंधी बांधव आपापले व्यवसाय बंद ठेवून विविध समित्यांवर आपली सेवा बजावणार आहेत. संत कवरराम नगरातील मंदिरात गेल्या 50 वर्षांपासून अखंड ज्योत सुरू आहे. ही ज्योत सिंधी समाजाची इष्टदेवता झुलेलाल यांच्या समोर तेवत आहे. या ज्योतीची सुरुवात संत बाबा हरदासराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आली आहे. अनेक शहरात या ज्योतीवरून ज्योत नेण्यात येऊन तेथे देखील या ज्योतीप्रमाणेच अखंड ज्योत तेवत ठेवण्यात येते. आज बाबाच्या वर्षी महोत्सवानिमित्त जळगाव शहरात संत कवराम बाबा नगर इथे श्री संत कवराम ट्रस्टच्या वतीने त्यांच्या माध्यमातून आणि जळगाव सेंट्रल पंचायतच्या तर्फे हे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मी स्वतःही आता ह्या वेळेला माझं स्वतःचं रक्तदान करून मला स्वतःला उपकृत करत आहे. आजचं रक्तदान म्हणजे हे बाबांच्या चरणात दिलेलं एक यज्ञातली आहुतीच आहे. हमने जब से होश संभाला या जब से हम इस दुनिया में आए, आँख खोली है, तब से हम बाबा के भक्त रह चुके हैं, बाबा के दीवाने हैं और हमेशा ही आते रहेंगे. हमारे सब प्रॉब्लम्स ये वो सब यहीं से सॉल्व होते हैं. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फ़ोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है.
तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुनः एकदा सगळ्यांचं स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। काँग्रेस जनसंघर्ष यात्रा आता सिल्लोड येथे पोहोचली आहे। या जनसंघर्ष यात्रेदरम्यान मोठी जनसभा घेण्यात आली। या सभेदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राज बब्बर यांनी भाजप सरकारवर खरपूस टीका केली आहे। मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, यूपी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सिने अभिनेते खासदार राज बब्बर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली जनसंघर्ष यात्रा आणि जनसंपर्क अभियानाचे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात आगमन झाले आहे। सिल्लोडच्या जिल्हा परिषद मैदानात ही जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते। यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। या जनसंघर्ष यात्रेदरम्यान राज बब्बर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला। लोकांच्या समोर काय दिसतंय? आज लोकांच्या समोर अंधकारमय भविष्य दिसतंय, कारण औद्योगिकरण राज्यामध्ये होत नाही। मराठवाड्यामध्ये औरंगाबादला आमच्या सरकारनं दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा प्रोजेक्ट आणला होता, आमच्या सरकारनं फ्रेट कॉरिडॉरचा प्रोजेक्ट आणला होता, आमच्या सरकारनं सेंद्रा बिटकिनला एक औद्योगिक महानगर करण्याचा प्रकल्प केला होता। काय झालं त्या औरंगाबादच्या प्रोजेक्ट? फक्त नागपूर आणि विदर्भाशिवाय मुख्यमंत्र्यांना दुसरा महाराष्ट्र दिसत नाही। आज मराठवाड्याचा मागासलेपणा घालवायचा असेल तर औद्योगिकरण हे त्याचं सूत्र आहे। औद्योगिकरणाची सुरुवात या परिसरातून झाली पाहिजे। आम्ही योजना आणल्या होत्या, सरकारनं पूर्ण नाही केलं, कारण मागच्या सरकारच्या योजना त्या कशा पूर्ण करायच्या? 2 कोटी युवकांना रोजगार देतो म्हणून मोदीने आश्वासन दिलं होतं, 4.5 वर्षामध्ये 9 कोटी युवकांना रोजगार मिळाला। अरे जो रोजगार होता तो देखील तुम्हाला ठरकणार नाही। नोटाबंदी केली, जीएसटी केली, व्यापारी उद्ध्वस्त झाले, छोटे कारखानदार उद्ध्वस्त झाले, रोजंदारी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम राहिलं नाही, बरेचसे ग्रामीण भागातले माणसं आपापल्या गावात परत गेले, पण शहरात आता काम राहिलेलं नाही। अर्थव्यवस्थेमध्ये 2.5% घट झाली। इतका मोठा अविचारी निर्णय नोटबंदी सरकार जगाच्या इतिहासात कोणी घेतलेला नव्हता। ये बाल तो इसलिए मुड़वाए है कि जब तक नहीं उस तरह चलाते रहेंगे, जब तक ये सरकार जो देश का और प्रदेश के ऊपर उस तरह चला रही है, हम भी उस तरह का बाल उगने नहीं देंगे। और तभी ये बाल उगेंगे जिस दिन ये नामुराद सरकार सड़क पर नीचे आने का काम करे। एक ऐसा व्यक्ति जिसने ये है किया है, जिसने ये प्रण किया है, और आज उसके उस क्षेत्र में हम आए हैं। और मुझे इस बात का गौरव है कि मैं दोबारा आया। पिछली बार थोड़ी इससे कम भीड़ थी, इस बार बहुत ज्यादा है, और मुझे उम्मीद है जब अगली बार आऊंगा तो शायद 2 मैदान इकट्ठे लेकर 1 मैदान में भरना पड़ेगा। दोस्तों, ये लड़ाई जो आज जनसंघर्ष ने शुरू की है, ये आपके बीच आपके मुद्दों को लेकर आपके आपकी समस्याओं को लेकर निकले हैं। कहा ये बात कह रहे हैं कि सूखा ग्रस्त इलाके में किसान को के दर्द को समझा जाए। कहा ये कह रहे हैं कि जिनको पीने का पानी नहीं मिलता है उनको पानी मिले। कहा या ब्रह्मा जी मुख्यमंत्री ये कहते हैं कि आज अक्टूबर के महीने में अगर ये सूखा है जो आज से पहले कभी नहीं देखा, मैंने सारे देश में नहीं देखा। अगर सूखा पड़ता है तो मई जून में जाकर पड़ता है, लेकिन दुर्भाग्य है ना जाने कौन से ग्रह के लोग सत्ता पर आकर बैठे हैं कि अक्टूबर के अंदर यहां पर सूखा पड़ा है। ये काली परछाई को इस प्रदेश से हटाना पड़ेगा।
ये ऐसी परछाई जिसके जीतने के बाद में जो सांसद ये कहते हैं किसान अपने दर्ज की बात करता है, किसान अपने कर्ज की बात करता है, तो वो कहते हैं ये साले किसान चोर है। मैंने तो अखबार में पढ़ा है, शायद यहीं के आसपास का कोई सांसद था, आसपास का ही था या नहीं? अब तो नाम भी मैं ऐसे लोगों का भूल जाता हूं, नाम लेना भी नहीं चाहता, और खासकर अपने मन से। अगर ऐसे लोग जो किसान के लिए इस तरह की भाषा का इस्तेमाल करें, आप उनसे कोई उम्मीद नहीं कर सकते। शालिनी प्लस साठी श्याम ठाकुर सिल्लोड। सध्या देशातील एक घटस्फोट चर्चेचा विषय ठरलाय। आतापर्यंतच्या सर्वात महागड्या ठरलेल्या घटस्फोटांपैकी हे एक प्रकरण म्हणून चर्चेले जात आहे। काय आहे हे प्रकरण, पहा हा रिपोर्ट। राजीव मोदी आणि मोनिका गरवारे यांचा घटस्फोटाचा अर्ज अहमदाबादच्या कौटुंबिक न्यायालयानं स्वीकारला आहे। राजीव मोनिका या दाम्पत्याला 17 वर्षांचा एक मुलगाही आहे। गेल्या 26 वर्षांपासून त्यांचं वैवाहिक जीवन शांततेनं सुरू होतं, परंतु आता मात्र त्यांचं नातं भंगलंय। दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे, पण त्यांचा हा खासगी विषय चव्हाट्यावर आला तो पोटगीपोटी दिलेल्या रकमेमुळे। राजीव आणि मोनिका यांनी 1992 साली विवाह केला होता। 30 ऑगस्ट रोजी मोनिकानं आपल्या पतीवर प्रतारणा आणि मारहाणीचा आरोप केला होता। मोनिकानं याची तक्रार पोलिसातही नोंदवली होती। यानंतर त्यांचं नातं आणखीनच बिनसलं आणि या दोघांनी परस्पर संमतीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला। या घटस्फोटासाठी राजीव मोनिकाला 200 करोड रुपये पोटगीपोटी देणार आहे, तर या प्रकरणात मुलाची जबाबदारी वडिलांकडे राहील। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। नाशिक ग्रामीण पोलीस आणि येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रम देखील घेण्यात आले। नाशिक ग्रामीण पोलीस आणि येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी SND कॉलेज बाभुळगाव येथून कृषी उत्पन्न बाजार समिती येवला पर्यंत अशी 5 किलोमीटर राष्ट्रीय एकता दौड संपन्न झाली। यावेळी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी हिरवा कंदील दाखवताच एकता दौडला प्रारंभ झाला। राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले आहे। यावेळी पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, माणिकराव शिंदे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, चंद्रकांत निर्मळ, संभाजी पवार आदी उपस्थित होते। आज नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान गृहमंत्री लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौडचं आयोजन केलेलं आहे। SND कॉलेज ते मार्केट यार्डपर्यंत असा हा 5 किलोमीटर धावण्याची एकता दौड घेतलेली आहे। यामध्ये शहरातले सर्व कॉलेज, मुक्तानंद कॉलेज, SND आणि सर्व कॉलेज आणि ग्रामीण भागातील सर्व कॉलेज यांनी मुलांनी सहभाग घेतलेला आहे। आज या ठिकाणी ग्रामीण पोलीस नाशिक यांच्या वतीनं जो एकता दौडचा कार्यक्रम आयोजित केला, त्याचं निमित्त खऱ्या अर्थाने आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती। ज्या माणसाच्या कणखर नेतृत्वाखाली या देशामध्ये अनेक संस्थानिक होते, ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं, ते सर्व संस्थानिक यांना एकत्र करत रक्त न सांडता अनेक ठिकाणी हे सर्व देशाची एकता आणि अखंडता ठेवण्याचं काम त्यांनी केलं। केवळ एकमेव हैदराबाद संस्थान असं आहे का जे अनेक एक वर्षभर भरानंतर या ठिकाणी स्वतंत्र झालं, परंतु ते स्वतंत्र होतं ते एकत्रित भारतामध्ये झालं, याचं जे आहे नेतृत्व आणि ही कला फक्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे ते शक्य झालं हे या ठिकाणी मी आवर्जून। शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला। शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण। केरळच्या शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश दिल्यानंतर केरळ पोलिसांचा महत्वाचा निर्णय। दर्शनासाठी गर्दी होत असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार। धनगर आरक्षणाबाबत सरकारचे फसवे धोरण। धनगर समाजातील महिलांचा आरोप,
सोलापुरात केले अनोखे आंदोलन। प्रेम प्रकरणातून तरुणाचे अपहरण करून केली हत्या, पैठणमधील धक्कादायक घटना। आणि ठिकठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी। बातमीपत्रात वेळ झाली, आता इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।